मला अजून एक आपल्या सर्वांना सांगायचं आहे, काही माझे युवा मित्र, माझ्या बहिणी पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये, PCMC सारख्या शहरात शिकण्यासाठी, कामासाठी तिथं गेलेत आणि त्या ठिकाणी त्यांचं तिथं कॅन्टीन बंद झालं आहे. आपण जर कालचे निर्देश वाचले असतील तर हॉटेलचं किचन असतं जिथं ते जे स्वयंपाक केला जातो ते ओपन उघडं ठेवण्यासाठी सांगितलं आहे आणि तिथून फक्त आपल्या त्या ठिकाणी लोक येऊन जेवणार नाहीत पण डबे आपल्याला पाठवता येत आहेत का, या बाबतीतली चर्चा तिथे असणाऱ्या पोलिसांची आमची झाली. काही काही ठिकाणी परवानगी मिळाली आहे तर मी डबे बंद करून चालणार नाही. अनेक लोक असे आहेत की खोल्या घेतल्यात पण डब्यावर ते निर्बोध होते त्यांच्या दैनंदिन जीवनाला आणि त्या ठिकाणी डबेच बंद झाल्यानंतर तिथं जेवणाची अडचण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तिथं ज्यांचे कोणाचे डब्याचा व्यवसाय असतो तिथल्या पुली PI असेल, पुलीस असेल, प्रशासनाशी बोलून परवानगी घेऊन जास्त गर्दी न करता ते लायसन्स घेऊन आपले आपले डबे चालू ठेवून जे बाहेरून आहेत त्यांचा स्वयंपाक करता येत नाही अशी मंडळी जी अडकली असेल त्यांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. जिथं कुठं आपल्याला लोकांचं सहकार्य करता येईल ते तुम्ही करा. आपापल्या मतदारसंघामध्ये असेल, परिसरामध्ये असेल, मास्क आपण देऊ शकता, आपण तिथं हँडग्लोव्ज देऊ शकता. मी सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये आणि जिथं कुठं लागतात तिथं मी दिलेत, ते मी बचत गटाकडनं सायंटिफिक पद्धतीने शिवून घेऊन ते त्या ठिकाणी दिलेत. पण मला फक्त एकच सांगायचं आहे की मास्क देत असताना उगाच एका ठिकाणी टेबल लावला आहे त्यावर मास्क ठेवलं आहे आणि लोकांना वाटतं आहे आणि तिथं फक्त आपले फोटो काढताय असं चालणार नाही. ते तुम्ही अधिकाऱ्यांच्या हातात द्या, अधिकारी त्यांच्या पद्धतीने ते मास्क तिथे असणाऱ्या PSC नाहीतर रुग्णालय असतील तिथं ते पोचवतील. आणि मला एक तुम्हाला सगळ्या सांगायचं आहे, पोलिसांकडे पण अनेक ठिकाणी मास्क नाही आहेत, त्यांना त्या ठिकाणी पहिली मदत करा. आपल्या गावामध्ये शहरामध्ये जे स्वच्छता करणारे कामगार आहेत त्यांना त्या ठिकाणी मास्क द्या. PSC शहरात ग्रामीण भागामध्ये जे डॉक्टर अधिकारी असतील त्यांना त्या ठिकाणी मास्क द्या आणि तो मास्क त्यांना ठिकाणी दिल्यानंतर बाकी मास्क त्यांना देऊन त्यांना फक्त एवढंच सांगा की जे कोणी आजारी असतील ज्यांना मास्कची जरूरत आहे त्यांना तो मास्क द्यावा. नाही तर काही जणं फेसबुकवर फोटो टाकण्यासाठी, ॲडव्हर्टाईज करण्यासाठी, बातमी करण्यासाठी आपला टेबल लावतात आणि मास्क कुठेतरी वाटतात. हे वाटणं आपल्याला करून चालणार नाही, त्या बाबतीत काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावीत.